बातमी समोर येते आहे. नाशिक भाजपात मोठे फेरबदल. सूत्रांची माहिती, गिरीश महाजन यांच्याऐवजी नाशिकची जबाबदारी जयकुमार रावल यांच्याकडे. नाशिक भाजपात मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत. गिरीश महाजन यांच्याऐवजी नाशिकची जबाबदारी जयकुमार रावल यांच्याकडे. नाशिक संदर्भात आता सर्व निर्णय रावल घेणार. दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती समोर येते. मनपा निवडणुकांच्या आधी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली होती. पक्षात संघटनात्मक बदल होत असतात स्थानिक नेत्यांचा खुलासा झालाय. आमच्या हा पक्षांतर्गत विषय आहे आणि संघटनात्मक बदल आमच्याकडे होत असतात त्याच्यामध्ये कुठलेही वाद झालेले नाही आहे. आणि त्यामुळे वृत्तपत्रांमध्ये ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनात्मक बदल हे होत त्याच्या बाबतीमध्ये हे माझं काम नाही आहे. आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील याच्या बाबतीमध्ये अधिक माहिती. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत. किरण, नाशिक भाजपात मोठे फेरबदल झाल्याची माहिती समोर येते. अतिशय महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल कारण गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे होती. पालकमंत्री सुद्धा ते होते. पण अगदी काही महिन्यांपासून नाशिक भाजपमध्ये गटतटाचं राजकारण हे कुठेतरी चालू झालेलं आहे. आणि त्याच ज्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक महत्वाची बैठक पुण्यामध्ये बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. पण यावरती अद्यापही स्पष्ट खुलासा किंवा स्पष्ट माहिती मिळत नाहीये. पण काल या संदर्भात आम्ही ज्यावेळेस स्थानिक नेत्यांशी बोललो त्यावेळेस जे आमदार आहेत भाजपच्या देवयानी फरानी यांनी खरं तर ही मीटिंग झालेली आहे पण अशा पद्धतीचे कुठलेही वाद झाले नाहीत आणि पक्षामध्ये अशा पद्धतीचे जे फेरबदल होत असतात आणि त्याच अनुषंगाने हा एक फेरबदल झालेला आहे अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. कारण गिरीश महाजन हे मोठे नेते आहेत आणि त्यांच्यावरती नाशिकची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी जे माजी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती. आता ते जे आहे प्रदेशाध्यक्षांनी काढून घेतलेलं आहे आणि ती सगळी जबाबदारी आता जयकुमार रावल यांच्याकडे दिलेली आहे. खरं तर अवघ्या काही दिवसांनी किंवा महिन्यांनी आपण म्हणता येईल महिन्यांनी नाशिक महापालिका निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने त्याआधी भाजपमध्ये हे मोठे जे आहेत फेरबदल झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. भाजपमध्ये फूट पडलेली आहे का असं म्हणावं लागेल का? कारण की गिरीश महाजन यांच्याऐवजी ही जबाबदारी आता जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आली आहे. खरं तर मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं की स्थायीची निवडणूक होती त्या निवडणुकांपासून नाशिक भाजपमध्येच एक दोन तीन गट जे आहेत निर्माण झालेले होते आणि त्याचीच तक्रार जी आहे चंद्रकांत पाटील यांच्याकडे केलेली होती आणि त्या सगळ्या संदर्भात जे आहे चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण आता गिरीश महाजनांचं लक्ष हा संपूर्ण जळगावकडे आहे. ते नाशिककडे फार लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे नाशिकची जबाबदारी जयकुमार रावल यांच्याकडे गेलेली आहे. आता जयकुमार रावल हे पूर्णपणे नाशिककडे लक्ष देतील आणि जे काही गडतड हे नाशिकमध्ये निर्माण झालेले आहेत ते लवकरात लवकर सगळे मिटवून ज्या येणाऱ्या महापालिका निवडणुका अनुषंगाने भाजपाने तयारी करावी अशा पद्धतीचे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आता जयकुमार रावल हे सगळे गडतड कसे मिटवतील आणि ते कशा पद्धतीचे निर्णय घेतात ते सगळं बघणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच किरण, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आणखीन एक बातमी आपल्यासमोर येते आहे.